नोटबंदीचा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. 1000 आणि 500 नोटा बंदीचा भाजीपाला मार्केटला मोठा फटका बसला आहे. गेल्या 2 दिवसापासून भाजीपाल्याची बऱ्यापैकी आवक सुरू झाली आहे, त्यातही भाजीपाल्याचे दर एकदम घसरले आहेत. 1000 आणि 500 नोटा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी नगदी कॅश नसल्यामुळे कुठे चेक तर कुठे स्लिप दिली जात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. भाजीपाल्याचे दर जर आपण बघितले तर हिरवी मिरची 8 ते 10 रुपये किलो, कांदे 7 ते 8 रुपये किलो, पत्ताकोबी 4 रुपये किलो असे भाव आहेत. तर लसूण मात्र तेजीमध्ये आहे. सध्या लसूण 150 रुपये किलोने विकला जात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय.